ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलतात. चंद्रचूड, मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, त्याच्यामुळे या वेळकाडू प्रकरणाचा फार फायदा ज्यांनी महाराष्ट्राची लूट केली आहे त्यांना होणार नाही. अपात्रचा निर्णय लवकरात लवकर देतील असं वाटतं. द्यावा लागेल त्यांना, का देणार नाही? त्यांचा छंद आहे पक्षांतर आणि व्यवसाय आहे पक्षांतर, बरं का? तरी हा निर्णय त्यांना लवकर द्यावा लागेल आणि त्यासाठीच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्हाला घेऊ दिली नाही. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ती सशक्य होतं, बहुमताचं सरकार होतं, पण या बदमाश राज्यपालाने हा जो लफंगा राज्यपाल बसवला होता त्यानं आम्हाला ती निवडणूक होऊ दिली नाही. त्यासाठी त्यांना दिल्लीचे आदेश होते, कारण त्यांचं कारस्थान मोठं होतं. आणि मग असा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. अशी व्यक्ती बसवली आहे ज्याला लोकशाहीची चाड नाही, पक्षांतराविषयी राग नाही आणि पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. अशा व्यक्तीला घटनेच्या प्रमुख खुर्चीवर बसवून शिवसेनेच्या बाबतीत हवे ते निर्णय करून घेणं. पण लक्षात घ्या, इतिहासात तुमची नोंद काळ्या कुट्ट्या अक्षरात होईल आणि भविष्यात तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. ती मराठी जनता तुम्हाला सोडणार नाही. आज राज्यपालांची काय अब्रू राहिली आहे महाराष्ट्रात आणि देशात? निर्लज्ज राज्यपाल म्हणून त्यांची नोंद होते. विधानसभा अध्यक्षाने आपली पद प्रतिष्ठा सांभाळावी, एवढंच मी सांगेन. सर, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला संजय राऊत गेले म्हणून तिथल्या उमेदवारांचा पराजय झाला असं भाजपाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जाणं आमचं कर्तव्य आहे. ज्यांचं या महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर प्रेम आहे त्या सगळ्यांनी एकीकरण समितीच्या प्रचाराला जावं. हा पराभव भारतीय जनता पक्षाने घडवला. देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांच्या फौजा असतील, या एकीकरण समितीच्या पराभवासाठी तिथे ठाण बनून बसलं, पैशाचं वाटप झालं. आम्ही लढलो, आम्ही लढवही आहोत, आम्ही लढलो. एकीकरण समिती म्हणजे शिवसेना नाही, पण आम्ही गेलो. आम्ही आमचे उमेदवार उभे केले नाही. तुम्ही गद्दारात बेमानात, जो सीमाभाग महाराष्ट्राचा आहे म्हणून आपण सांगतो, आपण दावा लावलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि तुम्ही आम्हाला काय कोणत्या तोंडाने विचारताय? भारतीय जनता पक्षानं शेण खाल्लेलं आहे जाऊन तिथे, म्हणून हा पराभव झालेला. सुधीर मुनगंटीवारांचं स्टेटमेंट समोर आलेलं आहे, शिवसेनेचा पराजय, शिवसेना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी झालाय अशा प्रकारचा स्टेटमेंट त्यांनी केलेला आहे. त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही का आम्हाला काय सांगताय? सर, महाविकास आघाडीची आज बैठक आहे, कर्नाटक विजयानंतर एक महाविकास आघाडीला आज संध्याकाळी माननीय शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे असे प्रमुख नेते आम्ही तिकडे जमणार आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नाना पटोलेसुद्धा आहेत, पवार साहेब असतील, अजितदादा असतील, जयंतराव असतील, अशोकराव चव्हाण आणि बाळासाहेब थोरातसुद्धा आहेत त्या बैठकीला. आणि साधारण 2024 दृष्टीनं, खास करून सुरुवातीला लोकसभा आणि विधानसभा या संदर्भातली रणनीती कशी ठरवता येईल, जागा वाटपाचं सूत्र काय असेल, या संदर्भात आज प्राथमिक चर्चा होऊ शकते. तर तुम्ही देखील असणार आहात? मी आहे. सर, काही लोक आता बंड करत होते, कुठं ते बंड थांबतील का कर्नाटकच्या निकालानंतर? कोणी बंड करत नव्हतं. जे बंड होतं ते बंडोबा थंडोबा झाले तिकडे जाऊन, आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये ते थंडोबा पूर्ण थंडोबा होते, कारण त्यांना वाटले, त्यांना खात्री झालेली असेल त्या थंडोबाचा गंडोबा झालेला आहे, त्यांना पूर्ण गंडवलेलं आहे. चांगली जत मध्ये बॅनर लावण्यात आले राष्ट्रवादीकडनं की ईडीची कारवाई भाजपवर झाली असेल तर 1 लाखाचं बक्षीस मिळवलं असं देखील ते 1 लाख सांगतायत, मी 5 लाख देईन. भारतीय जनता पक्षाच्या अनेक भ्रष्ट, बरं का, देश लुटणाऱ्या, राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारनाम्यांच्या फायली मी ईडीकडे पाठवलेल्या, सीबीआयकडे दिलेल्या, दादा भुसे
गिरणा सहकारी साखर कारखाना 100 कोटीचा वरचा घोटाळा आहे, मी पाठवलेला आहे. दौंड भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, बरं का, 100 कोटीचा वर घोटाळा, 300 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग मी पाठवलेलं आहे ईडीकडे. INS विक्रांत बचाव घोटाळा, किमान 50 कोटीचा वर पैसे गोळा केले, त्या पैशाचं काय झालं, हा त्यांना क्लीन चिट तुम्ही देत आहे. हे सगळे घोटाळे मी ईडीकडे आणि CBIकडे पाठवलेले आहेत. देवेंद्र फडणवीस देशाचे राज्याचे गृहमंत्री त्यांच्याकडे पाठवलेले आहेत. काय झालं, 1 लाख का मी 5 लाख रुपये देतो, मला दाखवा कारवाई झाली. का कारवाई होत नाही, तुम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार करून देतो. मी रेकॉर्ड तयार करतो, मी या सगळ्याचा रेकॉर्ड तयार करतो. या राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचारांना गुन्हेगारांना कसे पाठीशी घालतायत आणि फक्त पोपटपंची करतायत हे मला दाखवायचं. केंद्रीय तपास यंत्रणा या कशा एकतर्फी पद्धतीनं राजकीय हत्यार म्हणून वापरल्या जात आहेत ते मी लोकांसमोर आणतो. भविष्यामध्ये अजून काही प्रकरणे मी आणतो, मला माहिती आहे कारवाई करणार नाही, पण 2024 साली जेव्हा सरकार बदललेले असेल तेव्हा या सगळ्या कारवाया पुढे सरकलेल्या असतील. राव सर, कर्नाटकामध्ये तर कर्नाटक निकालानंतर बंडोबा थंडोबा झालेले आहेत. मुनगंटीवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल विचारलं असता मुनगंटीवारांना त्यांच्या पक्षातच कुणीही विचारत नाही असं म्हणत प्रत्युत्तर टोला संजय राऊत यांनी लगावलेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.